आज आपण खस्ता आलू कॉर्न पॅटीस बघणार आहोत. बेकरीपेक्षाही मस्त खस्ता तयार होतं. कमी साहित्यात भरपूर टिप्ससह ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता घरातला नाश्ता असो, छोटी मोठी पार्टी असो किंवा मुलांचा वाढदिवस असो, बेकरीमध्ये भरपूर महाग मिळणारा हा खस्ता नाश्ता तुम्ही घरात तयार करू शकता. हा नाश्ता कसा तयार करायचा, रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम बाहेरचं जे मस्त खस्ता कोटिंग आहे पॅटीसचं ते बघणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये इथे आपण 1.5 कप मैदा घेतलेला आहे. बेकऱ्यांमध्ये सुद्धा मैदा वापरूनच पॅटीस तयार केलं जातं. तुम्हाला जर गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे आपण सर्वप्रथम 1 कप तर इथे 1/2 कप असा हा 1.5 कप मैदा घेतलेला आहे. त्याचबरोबर चवीपुरतं आपण इथे मीठ घेतलेलं आहे. 1/2 चमचा आपण इथे ओवा हाताने चांगला चोळून घालणार आहोत, म्हणजे याचा छान फ्लेवर यामध्ये रिलीज होईल आणि चवीलाही अगदी उत्कृष्ट लागतो. तर इथे अशा पद्धतीने आपण हा ओवा छान यामध्ये चोळून घातलेला आहे. आता त्याचबरोबर बेकरीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने डालडा वापरला जातो. या आलू पॅटीसमध्ये इथे आपण तूप वापरणार आहोत. थोडंसं पौष्टिकसुद्धा आपण ही रेसिपी तयार करणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने घरातला हा नॉर्मली चमचा असतो त्याने 2 मोठे चमचे भरून आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा घेऊ शकता, पण तुपाने चवीबरोबरच मस्त खस्तापणा येतो आपल्या या आलू पॅटीसला. तूप घातल्यानंतर मैद्यामध्ये अशा पद्धतीने हे सगळं आपण चोळून घेणार आहोत. अशा पद्धतीने तूप, ओवा, मीठ आणि हे सगळं पीठ अशा पद्धतीने चोळून घेतलं की मस्त त्यामध्ये सगळं प्रत्येक कणाला तूप लागलं जातं, त्यानेच आपलं आलू पॅटीस मस्त खस्ता होतं. तर इथे अशा पद्धतीने साधारण 2 मिनिट आपण हे चांगलं पीठामध्ये चोळून घेतलं, याची छान मूठ झालेली आहे. आता त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याचा टाईट किंवा छान घट्ट गोळा मळून घेणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, बेकरीसारखं जर तुम्हाला आलू पॅटीस बनवायचं असेल अशा पद्धतीने चांगला टाईट गोळा करा, कारण पातळ गोळा जर तुम्ही केला तर आलू पॅटीस तुमचे खस्ता होणार नाही, नरम पडू शकतात. म्हणूनच पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणी वापरा. आणि पाणी पण इथे साधंसं वापरलेलं आहे, थंड किंवा गरम नाही. थोडं थोडं पाणी वापरून अशा पद्धतीने एकदम टाईट असा आपण याचा गोळा तयार केलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपण याला झाकण लावून साधारणतः 10 मिनटं असंच ठेवून देणार आहोत. झाकून ठेवल्यामुळे थोडंफार हे भिजलं जातं. पीठ भिजते तोवर इथे आपण एक साठा बनवून घेणार आहोत. साठा वापरल्यामुळे आलू पॅटीस मस्त खस्ता तयार होतात. त्यासाठी एका बाउलमध्ये इथे आपण 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा यामध्येच आपण इथे मैदा घातलेला आहे, एकत्र करून घेतलेला आहे. आणि यामध्ये चवीपुरतं घालणार आहोत मीठ. अगदी चिमूटभर आपण इथे मीठ घातलेलं आहे. आणि त्याचबरोबर 1 चमचा आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे. आता साजूक तुपाऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता. आता अगदी 5-6 चमचे यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि मस्त याची पेस्ट करून घेणार आहोत. आता पेस्ट करत असताना खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, सेमी पातळ, जसं आपण साठा करंजीसाठी बनवत असतो अगदी तसाच त्याच टेक्स्चरचा आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर नुसताच मैदा 2 चमचा वापरून करू शकता. आणि या पेस्टची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हा साठा करून घ्यायचा आहे. आता साठासुद्धा तयार झालेला आहे. याला एका बाजूला ठेवून देणार आहोत आणि पॅटीसचे जे आतलं स्टफिंग आहे, भाजी आहे, ते करून घेणार आहोत. त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे सालं काढून घेतलेले आहे. बटाटे जेव्हाही तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळे नाश्ते बनवण्यासाठी घेता, जुने घ्यावे, मस्त रवाळ असे आपले पॅटीस तयार होतात. वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्रॅम हे दोन्ही बटाटे आहेत. आणि त्याचबरोबर 1/2 कप इथे आपण वाफवून घेतलेले मक्याचे दाणे घेतले, थोडंसं पाणी घालून आपण याला 1 शिटी घेऊन वाफवून घेतलेले आहेत. तर इथे अशा पद्धतीने आपण हे दोन्ही वापरून भाजी तयार करणार आहोत. अशा पद्धतीने उकडलेल्या बटाट्याचे आपण छान मॅश करून घेतलेलं आहे. आणि मॅश करत असताना खूप जास्त मोठे तुकडे न करता थोडंसं बारीक बारीक तुकड्यांमध्ये हातानेच आपण हे छान मॅश करून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपले हे वाफवलेले मक्याचे दाणेसुद्धा भाजीसाठी तयार झालेले आहेत. आता फायनली आपण भाजी करणार आहोत. त्यासाठी गॅसवर आपण एक कढई चांगली गरम करून घेतलेली आहे. आणि चांगली कढई गरम झाल्यानंतर इथे आपण 1 चमचा भरून यामध्ये साजूक तूप वापरलेलं आहे. जिथे जिथे आपण साजूक तूप वापरलेलं आहे तुम्ही त्याऐवजी तेलसुद्धा वापरू शकता. हलकंसं तूप चांगलं गरम झाल्यानंतर अगदी 1/2 चमचा मोहरी मस्त यामध्ये आपण तडतडून घेतलेली आहे. 1/2 चमचा आपण यामध्ये जिरं घेतलेलं आहे. मोहरी जिरं मस्त फुलल्यानंतर इथे आपण एक हिरवी मिरची बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेली आहे. आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे तिन्ही जिन्नसं मस्त तुपामध्ये आपण परतून घेणार आहोत. हलकासा रंग याचा बदललेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता त्याचबरोबर अगदी लहान तुकडा आपण इथे कांदा एकदम बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे. खूप जास्त कांदा घालायचा नाही, तुम्ही इथे बघू शकता. जर मध्यम आकाराचा असेल तर फक्त 1/2 कांदा तुम्ही इथे अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आहे.
आता कांदा सुद्धा थोडाशा ब्राउन रंगावर आपण इथे छान परतून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता त्याचबरोबर अगदी अर्धा चमचा आपण इथे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे, नसेल घालायची, नाही घातली तरीही चालणार आहे। तर इथे अशा पद्धतीने आले लसूण पेस्टसुद्धा आपण एक मिनिटभर चांगली परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। कोणत्याही फोडणीच्या पदार्थांमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने फोडणीत घातली की अगदी चव त्याची दुप्पट वाढते। अशा पद्धतीने कोथिंबीरसुद्धा आपण छान यामध्ये परतून घेतली आहे। आता त्यामध्ये इथे आपण काही सुके मसाले घालणार आहोत। अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे, चिमूटभर आपण इथे हिंग घेतलेलं आहे। बटाट्याचे पदार्थ असल्यामुळे हिंग जरूर घाला। एक चमचा भरून आपण इथे आमचूर पावडर घेतली, तुम्ही चाट मसालासुद्धा घेऊ शकता। मस्त चटपटीत अशी ही भाजी आपली तयार होते। अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, याऐवजी तुम्ही गोडा मसालासुद्धा अर्धा चमचा वापरू शकता। आता याच फोडणीमध्ये हे सगळे सुके मसाले आपण छान परतून घेतलेले आहे। मस्त या सगळ्या मसाल्यांचा सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे। मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे उकडून मॅश केलेले बटाटे होते ते सुद्धा यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत। तर इथे अशा पद्धतीने यामध्ये आपण बटाटे ॲड केलेले आहे। भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीत तयार करायची, यामध्ये खूप जास्त मसाले घालायचे नाहीत आणि त्याचबरोबर वाफवून घेतलेले मक्याचे दाणेसुद्धा घातले। आता याचबरोबर चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। मुलं भाज्या खात नसतील तर यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता, जसे गाजर असतील, शिमला मिरची असेल, तुमच्या आवडीनुसार मशरूम असतील, पनीर असेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालू शकता। इथे आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत कॉर्न आलूचे पॅटीस करणार आहोत, म्हणून हे दोन्ही जिन्नस आपण यामध्ये वापरलेले आहेत। आता हे सगळी जिन्नस आपल्याला चांगली परतून घ्यायचं आहे, साधारण एखाद मिनिट। तर इथे अशा पद्धतीने एक मिनिट आपण हे सगळं मस्त परतून घेतलेलं आहे, याचा रंग अगदी छान आलेला आहे। आता यामध्ये इथे आपण एक मोठा चमचा भरून धने जिरे पूड घातलेली आहे। फोडणीमध्ये घातली तरीही चालणार आहे, मगाशी मी घालायला विसरले होते म्हणून मी या स्टेजला इथे घातलेलं आहे। पुन्हा आपण चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे, भाजी मस्त परतून घेतलेली आहे। आता मध्यम आचेवर साधारणतः एक मिनिटभर आपण याला झाकून ठेवणार आहोत, म्हणजे बटाट्याच्या भाजीमध्ये हे सगळे मसाले छान एकजीव होतील आणि भाजीला त्यामुळे अगदी छान चव लागते। एक मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता, अगदी सुंदर असा सुगंध घरात पसरलेला आहे, एकदम झक्कास असा। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे भुरभुरलेली आहे। अशा पद्धतीने आपली ही स्टफिंग बटाट्याची तयार झालेली आहे। या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि पंख्याखाली भाजी आपण आता थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। भाजी थंड होते तोवर आपले इथे पीठसुद्धा छान भिजून तयार झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि पीठ भिजल्यानंतर थोडंसं सॉफ्ट होतं, म्हणून सुरुवातीला एकदम टाईट गोळा आपल्याला करायचा आहे, जेणेकरून भिजल्यानंतर ते थोडासा सॉफ्ट होतो। तर इथे अशा पद्धतीने पीठ छान भिजलेलं आहे, खाली काढून थोडंसं आपण याला आता मळून घेणार आहोत। पीठ भिजल्यानंतर पुन्हा आपण एक मिनिटभरासाठी चांगला जोर लावून लावून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। 80% खस्ता आलू पॅटीस तुमच्या पीठ मळण्यावर डिपेंड असतं। पीठ चांगलं खस्ता आणि मस्त मळलेलं असेल तर आलू पॅटीससुद्धा मस्त खस्ता तयार होतात। आता मळल्यानंतर अशा पद्धतीने लांबट आकार करून याचे चार समभाग आपण करून घेतलेले आहे। तर इथे अशा पद्धतीने एकदम खस्ता असा पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता आपण याला एक एक करून लाटून घेणार आहोत। आता लाटत असताना पीठ किंवा तेल लावण्याची तशी गरज लागत नाही, न लावतासुद्धा अगदी सहज लाटता येतं। जशी तुम्ही चपाती पातळ लाटता अगदी तशीच ही चपाती तुम्हाला लाटून घ्यायची आहे। जितकी पातळ लाटता येईल तितकी आपल्याला ही छान पातळ लाटून घ्यायची आहे। तर इथे अशा पद्धतीने आपण ही छान पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। सारख्याच पद्धतीने उरलेल्या तीनही चपात्या आपण छान आता लाटून घेणार आहोत। एका ताटावर आपण ही सर्वप्रथम लाटलेली ही पोळी काढून घेतलेली आहे आणि सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पोळ्या आपण लाटून घेणार आहोत। तर इथे अशा पद्धतीने चारही पोळ्या आपण छान लाटून घेतलेल्या आहे आणि एकदम पातळ अशा आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे। आता फायनली आपण पॅटीस बनवायला घेऊ। त्यासाठी सर्वात मोठी लाटलेली पोळी जी असते तळाला ठेवायची, अशा पद्धतीने जी ही तुम्ही पोळी थोडीशी मोठी लाटा एखादी तळाला ठेवायची आणि जो मगाशी साठा केलेला होता यावर आपल्याला पसरून घ्यायचा आहे। आता एका पोळीवर साधारणतः एक चमचा साठा पुरेसा असतो, जसा लागेल तसा थोडा थोडा अशा पद्धतीने यावर आपल्याला पसरून छान लावून घ्यायचा आहे। ही स्टेप या रेसिपीमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। मस्त लेअरवाईज मस्त खस्ता आलू पॅटीस आपले तयार होतात। चमचाने करा किंवा हाताने सुद्धा करू शकता, चमचाने सुद्धा अगदी हे सहज लावता येतं। तर तुम्ही इथे बघू शकता आपण इथे सगळीकडे चपातीला हे छान पसरून घेतलेलं आहे। आता असं छान पसरून झाल्यानंतर एक दुसरी चपाती आपल्याला काढायची आहे आणि यावरही घालायची आहे। सारख्याच पद्धतीने लेअरवर लेअर करत आपल्याला हे करायचं आहे।
दुसरी चपाती घातल्यानंतर थोडीशी दाबून घ्यायची हाताने आणि पुन्हा यावर हा साठा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। म्हणजे एक पोळी झाली की साठा लावायचा, पुन्हा त्यावर दुसरी पोळी घेऊन थोडासा दाब द्यायचा आणि पुन्हा त्यावर आपल्याला साठा लावायचा। इथे आपण फक्त 4 पोळ्या करून हे तयार केलेलं आहे। तुम्हाला आणखीन करायचं असेल, जितके तुम्ही जास्त पोळ्या करून अशा पद्धतीने लेअर कराल तितके तुमचे मस्त लेअरवाले, भरपूर लेअरवाले हे तुमचं आलू पॅटीस तयार होईल। पुन्हा यावर आपण एक चपाती घातलेली आहे, थोडीशी दाबून घ्यायची हाताने म्हणजे छान याला चिटकून बसेल आणि पुन्हा सारख्याच पद्धतीने यावर आपण साठा लावलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि ही फायनली आपली चौथी चपाती असेल। अशा पद्धतीने हलके हाताने आपण दाबून घेतले आणि बाजूच्या ज्या कडा असतात या छान आपल्याला दाबून घ्यायचा आहे, म्हणजे आतला जो साठा असतो तो बाहेर येऊ नये, आतल्या आत तो चांगला चिटकून बसावा। तर इथे अशा पद्धतीने बाजूच्या कडा आपण चांगल्या दाबून घेतलेल्या आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता इथे खूप जाड चपाती झाली कारण 4 चपात्यांची लेअर करून आपण ही चपाती छान जाड करून घेतलेली आहे। आता पुन्हा आपण याला लाटून घेणार आहोत। आता लाटत असताना तुम्हाला हे पीठ चिटकत आहे असं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही इथे मैदा भुरभुरून चांगली पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे। पीठ वगैरे काहीच न लावता आपण इथे चपाती चांगली पातळ लाटून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि इतपत आपण ही छान पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे, खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही। अशा पद्धतीने आपण छान मोठीच्या मोठी छान चपाती लाटून घेतलेली आहे। आता घरातलं कोणतंही डब्याचं झाकण असेल किंवा वाटी असेल त्याने अशा पद्धतीने आपण छान याच्या पुऱ्या करून घेणार आहोत। तर इथे डब्याचं झाकण घेतलेलं आहे, तुम्ही वाटी किंवा ग्लासने सुद्धा ज्याला छान कडा असतील अशा पद्धतीचं काहीतरी एक निवडा आणि अशा पद्धतीने याच्या छान पुऱ्या करू शकता। तर इथे आपण डब्याच्या झाकणाने याच्या छान पुऱ्या करून घेतलेल्या आहेत। हे करायला अगदी सोपं असतं, तुम्हाला हवं असेल तर सिंगलसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या करू शकता, पण हे करायला अगदी सोपं आहे। अशा पद्धतीने आपण 4 पुऱ्या करून घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने या 4 पुऱ्या आपण डायरेक्ट आता याचे पॅटीस करायला घेणार आहोत। अशा पसरून घेतलेल्या आहेत, भाजीसुद्धा छान थंड झालेली आहे, पुऱ्या चांगल्या पसरून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीने थंड झालेली ही भाजी 1.5 चमचा आपण यामध्ये हे स्टफिंग भरणार आहोत। खूप जास्त भरायचं नाही किंवा खूप जास्त भरलं की बाहेर येण्याची शक्यता असते। एका पॅटीसाठी 1 चमचा भाजी अगदी पुरेशी आहे। तर इथे अशा पद्धतीने 4 पॅटीसमध्ये आपण ही भाजी छान भरून घेतली। आता नॉर्मली दिवाळीला जशी आपण करंजी करतो अगदी तशीच आपल्याला हे पॅटीस करून घ्यायचं आहे। तसे पॅटीस वेगवेगळ्या डिझाईनचे असतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला डिझाईन करू शकता, पण ही अशा पद्धतीने करंजीसारखी केलेली पॅटीस करायलाही अगदी सोपं आहे, कोणालाही करता येईल अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे। आणि बाजूच्या या टोका ज्या असतात त्या चांगल्या दाबून घ्यायचं आहे जेणेकरून तेलात घातल्यानंतर हे फुटून बाहेर येऊ नये, म्हणून हे अशा पद्धतीने चांगला दाब देऊन आपल्याला या कडा चांगला दाबून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवा असेल तर मगाशी जो आपण साठा केलेला होता कडेला तो सुद्धा तुम्ही लावून हे चांगलं चिटकू शकता। असं केलं की अगदी मस्त चिटकून बसेल पिठामुळे, म्हणून इथे अशा पद्धतीने आपण हे असं करून घेतलेलं आहे। अगदी थोडं थोडं हा साठा आपल्याला कडेला लावायचा आहे आणि सारख्याच पद्धतीने कडा या चांगल्या आपल्याला चिटकून घ्यायचा आहे। करंजीसारखा याला छान आकार दिलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणतीही डिझाईन देऊन पॅटीस तयार करू शकता। अशा पद्धतीने 4 पॅटीस आपण इथे छान करून घेतलेले आहेत। घरामध्ये काही कार्यक्रम असेल तर अशा पद्धतीने नुसतीच तयारी करून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, जेव्हाही तुम्हाला पार्टीला सर्व करायचं असेल तुम्ही तळून त्यांना देऊ शकता। तर अशा पद्धतीने आपले पॅटीस झालेले आहेत, याला आपण आता तळून घेणार आहोत। त्यासाठी असं पसरट असं पॅन घ्या जेणेकरून एका वेळेस 3 ते 4-5 असे यामध्ये पॅटीस आपल्याला तयार करता येईल। आणि तेल आपल्याला हाय फ्लेमवर हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे। आणि अगदी सावकाशपणे 1-1 पॅटीस यामध्ये आपण घातलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। पॅटीस घातल्यानंतर बाजूला अगदी हलक्याशा बबल्स तुम्हाला दिसत असतील, खूप जास्त बबल्स नाही। आणि अशा पद्धतीने 4 पॅटीस आपण घातलेलं आहे। आणि पॅटीस घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद करायची आणि मंद असेवर साधारणतः 4 ते 5 मिनिट आपण याला असं सोडून द्यायचं आहे। एकदा जर पॅटीस घातलं बिलकुल याला उलथान चमचा घालायचा नाही, असंच याला आपण सोडून दिलेलं आहे। तर इथे टोटली 5 मिनिट एकदम मंद असेवर तळून झालेलं आहे। पॅटीसला बिलकुल न चिटकता फक्त यावर आपल्याला हे गरम तेल सोडत जायचं आहे। आता याची बाजू आपण उलथून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। म्हणजे मध्यम असेवर 5 मिनटं एक बाजू आपण चांगली याची तळून घेतलेली आहे आणि 5 मिनटानंतर आपण ह्याची बाजू उलथून घेतलेली आहे।
अगदी हलक्याशा बदामी रंगावर हे छान तळून झालेला आहे। एका बाजूने याला छान लेयर सुटले तुम्ही इथे बघू शकता। तेलामध्ये एकही पॅटीस आपलं कुठलं फुटलेलं नाही, अगदी मस्त असं पॅटीस आपलं तळलं गेलेलं आहे। आता इथे पुन्हा आपण काही वेळ याला असं सोडून दिलेलं आहे, म्हणजे दुसरीसुद्धा बाजू आपण 2 ते 3 मिनटं, म्हणजे साधारणतः आपण हे पॅटीस तळण्यासाठी दोन्ही बाजूने साधारणतः 7 ते 8 मिनटं एकदम मंद असेल आपण हे छान तळून घेतलंय। अगदी बदामी हलकासा रंग आलेला आहे। असं करणं फार गरजेचं आहे, कारण असं केलं की आतपर्यंत चांगलं हे तळलं जातं आणि याला छान लेअर सुटतात, तुम्ही इथे बघू शकता। आणि अशा पद्धतीने तळून झाल्यानंतर एखाद्या जाळीवर काढायचे, म्हणजे ज्यातलं एक्स्ट्राचं जे तेल असतं सगळं निथळून खाली येतं आणि एकदम ऑइल फ्री असं आपलं हे पॅटीस तयार होतं। तुम्ही बघू शकता याला मस्त असे लेअर आलेले आहेत आणि एकही पॅटीस आपलं तेलात फुटलेलं नाही। परफेक्ट असं आलू कॉर्न पॅटीस आपलं तयार झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर याला बिलकुल तेल लागणार नाही। थोडंसं याला आपण आता कोमट करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। हलकासा बदामी रंग आणि भरपूर लेअरवाली ही मस्त आलू कॉर्न पॅटीस आपलं तयार झालेलं आहे। अगदी खस्ता असा आलू पॅटीस घरातच आपण तयार करू शकतो। कमी साहित्यात कमी मेहनतीत अगदी मस्त खस्ता असं बेकरीपेक्षाही सुंदर आलू कॉर्न पॅटीस आपलं तयार झालेलं आहे, तर तुम्ही इथे बघू शकता। आता हे खस्ता कॉर्न आलू पॅटीस बघून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल, तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की करून पहा। आणि कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल, असेच इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी कुकिंग टिकीट मराठी चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा। आणि अशी ही इंटरेस्टिंग रेसिपी जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।